समाजामध्ये काही लोक अशी असतात जी कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता सतत आपले समाजकार्य सुरू ठेवतात. यातील एक नाव म्हणजे सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्र. कुठलेही समाजसेवेचे कार्य असो हा मंच अशा कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतो. या मंचाची लोकप्रियता व आकर्षण लोकांमध्ये बघायला मिळत आहे. या मंचाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्माचे लोक जातीपातीचे बंधन तोडून समाज कार्यासाठी एकत्र आले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा समावेश आहे. आपण बघतो की लोक दिवाळी आली की फटाक्यांमध्ये पैसे व्यर्थ करतात, पण तेच पैसे जर गरजू लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आले तर किती मोठे समाजकार्य होऊ शकते हे या मंचाने दाखवून दिले आहे. मेळघाट मधील दुर्गम भाग एकताई गावात या मंचाने या अख्ख्या गावातील माता, भगिनी, आजोबा, आजी, लहान बालके या सर्वांसाठी जीवनावश्यक वस्तू व दिवाळीचा फराळ गावातील प्रत्येक कुटुंबाला देण्यात आला. लॉकडाऊन नंतर येथील स्थानिक लोकांचा रोजगार हिरावून गेला होता. येथील लोक आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेले होते. त्यामुळे या मंचाने दिलेली दिवाळी भेट या लोकांना काहीसा दिलासा देणारी व येथील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारी ठरणार आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.